बातमीपत्रात आपलं स्वागत मी पूनम चौगुले आणि त्या बातम्या पाहू विस्तारानं महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात प्रचंड हानी झाली आहे ही बाब लक्षात घेऊन सॅटेलाईट इमेजच्या सहाय्यानं पूर अहवाल शासनाला सादर करणार असल्याची माहिती पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली विभागीय आयुक्तांनी पंचगंगा नदी प्रदूषण आणि विविध विषयांवर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या कामात कोल्हापूर महानगरपालिकेनं अत्यंत चांगली कामगिरी केली आहे इचळकरांची आणि काही औद्योगिक वसाहतीमध्ये सांडपाणी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचं काम करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव तातडीनं सादर करा असे आदेश डॉ दीपक म्हैसेकर यांनी दिलेत पंचगंगा प्रदूषणासंदर्भात कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक आयोजित केली होती कोल्हापूर महापालिका इचलकरांजी महापालिका औद्योगिक वसाहती आणि ग्रामीण भागातील सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळू नये यासाठी ठोस उपाययोजना पुणे विभागीय आयुक्त डॉक्टर दीपक म्हैसेकर यांनी दिल्यात कोल्हापूर महानगरपालिकेनं शहाण्णव एम एल डी सांडपाण्यापैकी नव्वद एम एल डी सांडपाण्यावर प्रक्रिया सुरू केली आहे त्याशिवाय घनकचरा व्यवस्थापनामध्येही महापालिकेचं काम उल्लेखनीय आहे बायोमायनिंग यंत्रणा महापालिकेने उपलब्ध केली आहे उर्वरित सांडपाणी रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत एकूणच पंचगंगा प्रदूषण प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेमार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल डॉक्टर नायसेकर यांनी समाधान व्यक्त केलं पंचगंगा प्रदूषणच्या बाबतीमध्ये मी जसं सांगितलं तसं सगळ्यात सा। मोठं प्रदूषण त्याच्यामध्ये महापालिकेमार्फत होतं होतं पण महापालिकेने चांगलं काम केलेलं आहे शहाण्णव एम एल डीपैकी जवळजवळ नव्वद एम ए डी आज आपण ट्रीटमेंट करत आहोत सहा एम एल डी जे वेगवेगळ्या नाल्यांमार्फत पंचगंगेमध्ये जात आहे तिथं आपण इंटरसेप्टर इंटरसेप्शन करून किंवा त्याला पा करून त्या सहा एम एल डीचं ट्रीटमेंट एकतीस मे दोन हजार वीस पूर्वी कंप्लीट केलं जाईल इचलकरंजी नगरपालिका क्षेत्रातील वीस एम एल डी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाते मात्र औद्योगिक वसाहतीमध्ये बारा एम एल डी सांडपाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे या प्रश्नी संबंधित कारखान्यांना नोटीस काढा सांडपाणी प्रकल्पाचं काम करण्यास टाळाटाळ करणाऱ्या ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा अशा सूचना डॉक्टर म्हैसेकर यांनी दिल्या नमामी चंद्रभागेच्या धर्तीवर निरी किंवा आयआयटी मुंबई यांच्या मार्गदर्शनानुसार पूररेषा निश्चित करण्यात येईल त्याशिवाय सॅटेलाइट इमेज उपलब्ध आहेत या सर्वांचा अभ्यास करून पूरेषेबाबत शासनाला अहवाल सादर करण्यात येईल ब्ल्यू लाईनमध्ये कोणत्याही प्रकारच्या बांधकामांना परवाना दिला जाणार नाही असं त्यांनी सांगितलं पत्रकार परिषदेला जिल्हाधिकारी दौलत देसाई महापालिका आयुक्त मलिनाथ कलशेट्टी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल निवासी उपजिल्हाधिकारी उपस्थित होते